नमस्कार, मैं ज्योति व्यास, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय और यूसीएन के संयुक्त तत्वाधान में जो आज कार्यक्रम हम आपके सामने प्रस्तुत कर रहे हैं अमरावती नगरवासियों के सामने, मैं उस कार्यक्रम में आपका स्वागत करती हूँ। एक नई चर्चा आज सब और हम देख रहे हैं। हम देख रहे हैं कि सरकार एक ऐसा बिल लाने के मूड में है जिसमें 16 साल के युवा सहसहमति से संबंध बना सकते हैं। ये समय चुप रहने का है क्या, या हमें इस विषय पर कुछ प्रतिक्रिया देनी चाहिए, कुछ चिंतन करना चाहिए, कुछ मनन करना चाहिए? यह सबसे बड़ा प्रश्न आज न केवल हमारे सामने बल्कि हमारे युवाओं के सामने भी है। जिसे हम अपनी प्रगति और जिसे हम अपना विकास कह रहे हैं, वो है क्या? मुझे एक कवि की पंक्तियां याद आ रही है कि इस 20वीं सदी ने इतना किया है विकास, इस 20वीं सदी ने इतना किया है विकास कि चिंतन सिमट के रह गया है गुनाहों के आसपास, एक मरते हुए आदमी के पास कर्ज था, फर्ज था और मर्ज था। एक मरते हुए के पास कर्ज था, फर्ज था और मर्ज था। कितनी भीड़ थी उफ उस आदमी के पास। तो यह चिंतन का विषय है दोस्तों कि इस देश में जब आज चारों ओर बेरोजगारी, आतंकवाद, बाल मजदूरी, बालकों पर होने वाले रोज लैंगिक अत्याचार, ऐसे ज्वलंत समस्याएं होने के बावजूद ये सरकार को क्या सूझी जो एक नया बिल वो हमारे सामने ला रही है, इस पर चिंतन आवश्यक है। कहते हैं कि जब सभ्यता हम पर आक्रमण करती है तो संस्कृति हमारा बचाव करती है। मैं अपना मत आज के परिसंवाद में जो हमारे यहाँ आए हैं विद्यार्थीगण, युवागण, उन पर अपना मत थोप नहीं रही हूँ, क्योंकि यहाँ पक्ष में भी बोलेंगे और विपक्ष में भी बोला जाएगा और उनके मन की भावनाओं को, संवेदनाओं को हमको आज समझना है। लेकिन प्रश्न ये है कि इस देश में जहाँ स्वयं कृष्ण ने गीता में ब्रह्मचर्य का पालन करने का उपदेश दिया है, बहुत लंबी परंपरा में यदि हम नहीं जाएं, तब भी गांधी और विनोबा को भी यदि हम याद करें, जिनके नाम पर आज सरकार बनती है, जिनके नाम पर हम आज वोट लेते हैं, ऐसे गांधी और विनोबा के भी विचार यदि हम सुने, देखे, समझे, तो 21 वर्ष के पहले वे कहते हैं कि ब्रह्मचर्य का पालन करना आवश्यक है। गांधी को जो समझते हैं वो तो ये मानेंगे कि गांधी ने ब्रह्मचर्य को समाज की उन्नति से ही जोड़ दिया है। वे कहते हैं कि ब्रह्मचर्य एक ऐसी साधना है जिसको साधने से हम अपने राष्ट्र का विकास कर सकते हैं। तो ये समय ऐसा है कि इस विषय पर मौन हमें रहना नहीं है, बल्कि मैं चाहूंगी कि जिस अमरावती को पुरोगामी माना जाता है, जहाँ के चिंतक पूरे राष्ट्र में माने और जाने जाते हैं, ऐसे शहर को इस विषय पर बोलना चाहिए और इसकी शुरुआत हम श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय के इनोवेटिव प्रैक्टिस रचनात्मक समिति के द्वारा कर रहे हैं। मुझे इस बात की बहुत खुशी हो रही है कि आज मेरे साथ कई ऐसे युवा हैं जो इस पर खुलकर बोलेंगे। एक तरफ एड्स का डर हम बच्चों को बता रहे हैं, दूसरी ओर 16 साल में ही उन्हें उस दिशा में धकेल रहे हैं जिस दिशा में जाने का भी थोड़ा सा डर लगता है, सोचने का भी डर लगता है। तो आइए, मैं आपका ज़्यादा समय नहीं लूंगी और इस कार्यक्रम को आगे बढ़ाने के लिए भीम बारसे को आवाज़ देती हूँ कि वे ऐसे आयाम पर इस कार्यक्रम को ले जाए कि अमरावती के इतिहास में एक नया पृष्ठ कार्यक्रम के माध्यम से जुड़े। मैं एक बार फिर से आपका स्वागत करती हूँ और आपसे विदा लेती हूँ। धन्यवाद। नमस्कार। श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती आणि सिटी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी एक महाचर्चेचं आयोजन केलं आहे। मित्रांनो, मी भीम बारसे या महाविद्यालयाचा विद्यार्थी या नात्याने या चर्चेला इथे सुरुवात करतोय। आजपर्यंत आपण अनेक विषयांवर विविध लोकांच्या चर्चा ऐकल्या असतील, ते मग शेतकऱ्यांची आत्महत्या असो, त्यानंतर बेरोजगारांचा प्रश्न असो किंवा इत्यादी इत्यादी अनेक चर्चा आपण बघितल्या आहे। पण खऱ्या अर्थानं आज अशा एका विषयाची आपल्याला चर्चा लावून द्यायची गरज आहे जो खरंच या देशामध्ये गाजून राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने युवा या विषयावर काय बोलतो याची आपल्याला सर्वांना उत्सुकता आहे। कारण हा विषय
हा विषय आहे युवकांच्या भावनेंचा, हा विषय आहे त्यांच्या संवेदनेचा, हा विषय आहे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा. मित्रांनो, आज आपण 16व्या वर्षी शारीरिक संबंधांना परवानगी हा योग्य की अयोग्य निर्णय या विषयावर चर्चा करणार आहेत. आपल्यासोबत अमरावतीचेच आणि अमरावतीच्या बाहेरचे असे नामवंत वादविवादपटू या चर्चेसाठी लाभले आहेत. माझ्यासोबत आहेत अजिंक्य देशमुख, जे प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कडून आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. माझ्यासोबत आहेत श्री धीरज बोने, जे विद्याभारती महाविद्यालय अमरावतीचं प्रतिनिधित्व करतायत आणि उत्कृष्ट वादविवादपटू म्हणून ते गाजलेले आहेत. माझ्यासोबत आहे आपल्याच महाविद्यालयाचे श्री धीरज श्री देवेंद्र साहू, जे अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये आपल्या महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करतात. आपण त्यांचंही स्वागत करूया. माझ्यासोबत आहे सुबोध धुरंधर, जे HVPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं प्रतिनिधित्व करतात आणि अमरावतीच नव्हे तर अमरावतीच्या बाहेर अनेक वादविवाद स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. माझ्यासोबत आहे श्री नरेंद्र लोणकर, जे वर्धेहून खास या वादविवाद या परिसंवादासाठी आपल्यासोबत उपस्थित झाले आहेत. नरेंद्र लोणकर आर्ट्स कॉलेज वर्धा इथून आलेले आहेत आणि अनेक वादविवाद स्पर्धा महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाजवलेल्या आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. माझ्यासोबत आहेत श्री मयूर चौधरी, जे स्वतः एक उत्तम लेखक सुद्धा आहेत आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम मयूर चौधरी करतात. श्री शिवाजी सायन्स कॉलेज अमरावतीचे श्री मयूर चौधरी. यानंतर आपल्या सोबत आहेत श्री सुमित ठाकरे. सुमित ठाकरे हे सामाजिक विषयांवर नेहमी वक्तव्य करणारे असे उत्तम वादविवादपटू आहेत. माझ्या सोबत आहे मिस शुभांगी ओक. शुभांगी ओक ह्या विद्याभारती महाविद्यालय अमरावतीचं प्रतिनिधित्व करतायत आणि सोबतच एक स्त्री, एक मुलगी, एक महिला या नात्याने या विषयावर तिला काय वाटतं हे सुद्धा ते विचार इथे मांडणार आहे. आपल्याच महाविद्यालयाची कुमारी निकिता सेवक ही सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आपण तिचं सुद्धा स्वागत करूया. मित्रांनो, विषय खूप संवेदनशील आहे कारण हा विषय आहे प्रत्येकाचा. 16व्या वर्षी शारीरिक संबंधाला परवानगी हा योग्य की अयोग्य निर्णय. आपण आज इथे या वक्तांच्या, या विचारवंतांच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की खरंच यांना काय वाटतं, कारण हे लोक म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाचे विचार आपल्यासमोर मांडणार आहे. तर मी प्रत्येकाला इथे नम्र विनंती करेल की आपण सर्व लोक इथे शांततेत हा विचार ऐकावा. यानंतर ज्यांना कुणाला काही प्रश्न असतील ते लोक ते प्रश्न आपण इथे उपस्थित करणार आहोत. मित्रांनो, मी स्वागत करतो आपल्या सर्वांचं या महाचर्चेमध्ये आणि मी आमंत्रित करतो श्री अजिंक्य देशमुख यांनी आपली बाजू परखटपणे मांडावी. स्वागत करूया अजिंक्य देशमुख. तथाकथित यथार्थवाद किंवा तथाकथित अध्यात्म यात अडकलेल्या माझ्या ज्ञाती बांधवास आणि अवनी सख्यास माझा सप्रेम नमस्कार. या मंथनातून दोन हंडी बाहेर पडली आहेत. एका हंड्यामध्ये हलाहल विषय आणि एका हंड्यामध्ये आहे अमृत. तर आमच्या वाट्याला बहुतेक हलाहल आला आहे कारण 16 वर्षी शारीरिक संबंधांना परवानगी असणं हा विषय मांडणं काही सोपी गोष्ट नाही आहे. मानसिक शास्त्रानुसार मानवी स्वभावाचे अनेक पैलू पाडले जातील. प्राथमिक पैलूंचा जर विचार केला तर भूक, वासना, इच्छा आणि आकांक्षा या पैलूंचा मानव सर्वथा स्वीकार करतो आणि प्राथमिकरित्या प्रतिक्रिया उमटवतो. पण शारीरिक संबंध ही अशी बाब आहे जी विवेकाशी निगडीत आहे. आता माणसाची परिपक्वता कुठल्या क्षणाला येऊन ठेपते हे आपल्यापैकी कुणी बहुधा सांगू शकत नाही, कारण परिपक्वतेचेही दोन पैलू आहेत, एक शारीरिक परिपक्वता आणि एक मानसिक परिपक्वता. जेव्हा हे दोन्ही पैलू मानवी आयुष्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपतात, म्हणजे विवेकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपतात, तेव्हा खऱ्या अर्थाने परिपक्वतेच्या प्रवासाला सुरुवात होते. हा परिपक्वतेचा प्रवास हा इतका निसरडा आहे, हा जो रस्ता आहे, प्रवासाचा रस्ता आहे, हा इतका निसरडा आहे की कुठेही चारित्र्याचा कडेलोट होण्याची संभवता असते. त्यामुळे मला इथे असं म्हणावं असं वाटतं की जर आपण आध्यात्मिक आणि आधिभौतिक दृष्टीने या गोष्टीचा विचार केला तर बरं होईल, कारण शरीर हे मुळात अजाण असतं. एखादं अजाण मूल असेल किंवा अजाण शरीर असेल तर त्या अजाण शरीराला एक शिस्त लावावी लागते. ती शिस्त आपल्याला सुरुवातीलाच लावावी लागते. माफ करा. त्यामुळे नेतृत्व गुण, तुमच्या मानसिक आरोग्याचं नेतृत्व, तुमच्या मानसिक आरोग्याचं नेतृत्व कुणीही करू शकत नाही, पण तुमच्या शारीरिक आरोग्याचं नेतृत्व करण्यासाठी मानसिक आरोग्य सुदृढ असणं हे गरजेचं ठरतं. त्यामुळे जर लहानपणापासूनच कोवळ्या वयात पौगंडा अवस्थेतच जर ही परिवर्तनाची किंवा परिपक्वतेची सुरुवात झाली तर किंबहुना आपण एका अशा वळणावर येऊन ठेपू की ते वळण वळणदार असणार नाही, पण त्या वळणावर आयुष्याला निश्चितच वळण लागेल.
मला असं वाटतं की संभोग ही जी गोष्ट आहे, संभोग वासना ह्या गोष्टींना आपण इतकं स्टिग्मटाईज केलंय. हा इंग्रजी शब्द आहे स्टिग्मटाईज, ज्याला आपण लांछनास्पद म्हणूयात किंवा अनैसर्गिक म्हणूयात. खरं म्हणजे यात अनैसर्गिक काहीच नाही आहे. 16 वर्षी माणूस किंवा स्त्री असेल पुरुष असेल पौगंडावस्थेत पोचलेला असतो. त्यामुळे जर 16 वर्षाआधीच किंबहुना आपण लैंगिक शिक्षणाला सुरुवात केली तर 16 वर्षी जर संभोग अवस्था जर आपण स्थापित केली तर मला तरी असं वाटत नाही की आपण काही गैर करतोय. कारण प्रवासाची सुरुवात जर चांगली असली आणि प्रवासाच्या सुरुवातीला एखादा विवेकी साथीदार जर सोबत असला तर मला असं वाटतं की प्रवासाची वाट ही निसरडी न राहता आनंददायी ठरते. महर्षी व्यासांनी किंवा महर्षी वसिष्ठांनी अनेक ठिकाणी असं म्हटलंय, मी कुठेतरी श्लोकात वाचलंय की माणसाच्या व्यक्तिमत्वाचे 2 पैलू असतात, ज्ञान आणि कर्म. तर सुरुवातीला हे लैंगिक ज्ञान, मी इथे जबाबदारीने बोलतोय, लैंगिक ज्ञान जर माणसाला किंबहुना पौगंडावस्थेच्या आधीच मिळालं तर पौगंडावस्थेत पोचल्यावर त्या लैंगिक ज्ञानाचं तो कर्मात रूपांतर करू शकतो. आणि मला तरी असं वाटतं की मानवी आयुष्यात ज्ञानाचं कर्मात रूपांतर करणं हे सर्वश्रेष्ठ कर्म ठरतं. मला वाटतं याहून जास्त बोलणं किंवा याहून जास्त या गोष्टीचा विचार करणं श्रेष्ठ ठरेलच. पण खरंच कर्म हे श्रेष्ठ, पण लैंगिक कर्म ही आजच्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे लैंगिक कर्माचा पुरस्कार आपण 16 वर्षी जर केला तर मला तरी असं वाटत नाही की त्यात काही गैर ठरेल. एवढे बोलून मी आपली रजा घेतो. नमस्कार. धन्यवाद अजिंक्य. अजिंक्यनी आपली बाजू मांडली. अजिंक्यचं ठाम म्हणणं आहे की 16व्या वर्षी शारीरिक संबंध जर प्रस्थापित केले तर यात काहीच वाईट नाही. मित्रांनो, खरंच हे खूप जबाबदार वक्तव्य यांनी केलं. आता यांच्या वक्तव्याला नेमकं प्रतिउत्तर म्हणजे काय होतं ते आपण या बाजूला बघूया. माझी ही बाजू आहे जे या विषयाचा विरोध करते, हे म्हणते की 16व्या वर्षी शारीरिक संबंध असणे हे वाईट आहे. माझी ही बाजू म्हणते की 16व्या वर्षी शारीरिक संबंध असणं हे चांगलं आहे. नेमकं आता सुमित ठाकरे यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. सुमित ठाकरे. नमस्कार. मी सुमित ठाकरे श्री शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरचं प्रतिनिधित्व करतो. सरकारने जो आता सध्याच निर्णय घेण्यात आला की 16 वर्ष जे शरीर संबंधांसाठी जी वयोमर्यादा सरकार ठरवण्याच्या म्हणजे मंत्रिमंडळासमोर जो मसुदा सध्या सरकारने ठेवलेला आहे तो माझ्या मते अतिशय चुकीचा आहे. की 16व वर्ष ज्या वयात विद्यार्थ्यांना करिअरचं त्यांना त्यांच्या जबाबदारीचं किंवा त्यांना त्यांच्या कर्तव्याचं किंवा त्यांच्या करिअरचं ज्या गोष्टी ज्या वर्षात भान राहत नाही त्या वर्षी आपण त्यांना अशी गोष्ट त्यांच्या स्वाधीन करतो आहे की जी समाजासाठी घातक ठरू शकते. आज जर 16व्या वर्षी जर आपण 16व्या वर्षी जर विद्यार्थ्यांना शरीर संबंधाची परवानगी दिली तर माझ्या मते लग्नासाठी जे वय तुम्ही 18 ठेवलेलं आहे ते का 18 ठेवण्यात आला असा विचित्र निर्णय जो सरकारने घेतलेला आहे मी त्याचा ठामपणे निषेध करतो. जर सरकार शरीर संबंधांची परवानगी 16 वर्ष ठेवत आहे आणि एकीकडे लग्नाचा निर्णय लग्नाचं वय हे 18 ठेवत आहे, हा कुठला विचित्र निर्णय? कुठल्याही मूर्ख माणसाला समजेल की 16 आणि 18 दोन वर्षाचा फरक आहे. मद्यपान करण्यासाठी 21 वय, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 18 वय, आणि मग एवढी मोठी जी नैसर्गिक कृती नैसर्गिक देणगी जी निसर्गाने आपल्याला दिलेली आहे त्या नैसर्गिक देणगीचा 16व्या वर्षीच का आपण त्याचा उपभोग घ्यावा? त्याला सुद्धा कुठेतरी जशी तुम्ही मद्यपानाला 21 वर्ष वय दिलेलं आहे, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 18 वर्ष दिलेलं आहे, लग्नासाठी सुद्धा 18 वर्ष दिलं आहे. मध्यंतरी एका मुस्लिम धर्मगुरूने जेव्हा असा फतवा काढला की 16व्या वर्षी मुलींना लग्न करण्याची परवानगी देण्यात यावी, परंतु 16व्या वर्षी खरंच ती व्यक्ती तेवढी मॅच्युअर होते का? तेवढी ती परिपूर्ण होते का? त्यांच्यात तेवढी मानसिकता तयार होते का? आज जर बघितलं दिल्लीसारख्या केसमध्ये 16व्या वर्षीचा मुलगा सुद्धा त्या केसमध्ये इन्वॉल्ड आहे. आज जर तुम्ही 16व्या वर्षी जर त्या शरीर संबंधांची परवानगी देता तर अजून तर भरपूर जीवनाची लढाई त्या मुलाला लढायची असते. आज जर 16व्या वर्षी जर त्याला आपण ही परवानगी देतोय तर तो कशाहून उद्या विचार करणार नाही की याच्यापेक्षा पलीकडे मी आणखी काय करू शकतो? कशाहून तो की बा सध्या मी 16व्या वर्षी मला सरकारने अशी परवानगी दिली, शरीर संबंधांची परवानगी दिली, तर मी 16व्या वर्षाच्या पलीकडे गेल्यानंतर मी आणखी काय करू शकतो जे माझ्या लाभासाठी आणि समोरच्या किंवा होऊ शकतं समाजाच्या लाभासाठी? पण तो असा विचार करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशाने समाजात अराजकता माजू शकते.